नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मंत्री स्मृती इराणींच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा शिक्षिकेने केली विद्यार्थ्याला मारहाण, विद्यार्थी गंभीर जखमी. पीएमपीएल कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सानुग्रह अनुदान देण्याचा स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय. आणि पिंपरी चिंचवडमधील 155 पीएमपी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या अटी वगळून महापालिकेत वर्ग करण्याचा आदेश. रक्ताने माखलेले पॅड घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाल का, असं बेताल वक्तव्य मंत्री स्मृती इराणींनी केलंय. या वक्तव्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध केलाय. शबरीमाला मंदिर प्रवेशाबाबत स्मृती इराणींना विचारलं असता त्यांनी अतिशय बेताल वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे संपूर्ण देशात वादळ उठले. आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्मृती इराणींचा निषेध करण्यात आलाय. मंत्री इराणींनी मातृत्वाचा अपमान केलाय. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज करण्यात आली आहे. मंदिर प्रवेशाच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत जे त्यांनी बेताल वक्तव्य केलंय त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन घेतलंय. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी करतोय. कारण त्यांनी जे वक्तव्य केलंय तो संपूर्ण स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा अपमान करणारा आहे. त्याच्यामुळं देवानी स्त्रियांना ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्याचा असा अपमान करणं हे ते स्वतः स्त्री असून त्यांना शोभत नाही. आणि याच्यामुळंच या ठिकाणी आज सर्व महिलांमध्ये असंतुष्टता आहे. त्यांनी देशातल्या सर्व माता भगिनींचा अवमान केलेला आहे आणि असा अवमान करायचा अधिकार त्यांना कुणीही दिलेला नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे काल बेताल वक्तव्य केले त्याच्यातून भाजपाची मनुवादी मानसिकता दिसून येते. भाजपाची स्त्रियांना कमी लेखण्याची मानसिकता त्याच्यामधून स्पष्ट होते. त्याच्यामुळं आम्ही त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार करतोय आणि त्यांनी त्वरित राजीनामाच दिला पाहिजे. एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान म्हणतात बेटी बचाव बेटी पढाव, आणि दुसऱ्या बाजूला मात्र मातृत्वाचा अपमान करणारी अशा पद्धतीची बेताल वक्तव्य त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांकडून होत आहेत. त्यांनी त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी स्मृती इराणींचा निषेध केलाय. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. त्यातच भर पडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मुलाला गे म्हटल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झालाय. पुणे विद्येचं माहेरघर, त्यातच पिंपरी चिंचवड शहराची त्यात भर. विद्येच्या या माहेरघरात शिक्षक विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याच्या घटना घडतायत. पिंपरी चिंचवडमधील सेंट उर्सुला इंग्लिश मीडियम शाळेमध्ये एका महिला शिक्षिकेने एका 8वीतील हर्षल कांबळे या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. 2 विद्यार्थ्यांच्या मस्करीमध्ये गे म्हणण्यावरून महिला शिक्षिकेने मारहाण केली आहे. ज्या विद्यार्थ्याला हर्षलने गे म्हटलं तो विद्यार्थी महिला शिक्षिकेचा मुलगा असल्या कारणाने हर्षलला मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये हर्षलच्या पोटात मुक्का मार लागला असून तो गंभीर जखमी आहे. मुलगा माझ्या मागे पुढे बसत होता. मी त्याच्या मागं बसत होतो. मागचे मुलं त्याला चिडवत होते. त्याने माझं नाव सांगितलं. त्याला वाटतं मी चिडवतो. मग त्याच्या मम्मीने मला सकाळी बोलवलं. मग माझं कॉलर पकडलं. बोलतो तू काय डॉन आहे का असं माझ्या मुलाला चिडवतो. मग मला झापड मारलं. मग माझा हात ट्विस्ट केला. अजून पोटात लात लागला. छडी लागे छमछम, विद्या येई घमघम असं म्हटलं जातं. मात्र सध्याचे शिक्षक हे किरकोळ कारणांवरनं विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत असल्यामुळे शिक्षकी पेशेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. अनधिकृत निवासी मिळकती कर आकारणी संदर्भात स्थायी समितीकडनं महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. तर दुसरीकडे पीएमपीएल कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएमपीएल कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. आज स्थायी समितीमार्फत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. जे पूर्वी अनधिकृत बांधकामाला 3 कर आकारणी करण्यात येत होती तर त्याबाबत आज जो महत्त्वाचा निर्णय झाला आहे तो 1000 square feet 1 कर आकारणी करण्यात येणार आहे. मग 1 दंड आणि 1000 square feet वरती जे काही अनधिकृत बांधकाम आहे तर त्यांना 1.5 कर आकारणी करण्यात येणार आहे. जेणेकरून मागील काळामध्ये 3 अनेक घरांना कर आकारण्यात आला परंतु त्याची कर आकारणी करण्यात येत नव्हती किंवा त्याची वसुली करण्यात येत नव्हती. आणि अनेक नागरिक 3 कर असल्यामुळं आपल्या स्वतःच्या घराला त्याचा कर लावून घेत नव्हते. या निर्णयामुळं महानगरपालिकेचं उत्पन्न देखील वाढणार आहे. आणि एक मोठा निर्णय झाल्यामुळं जी काही बांधकामं होती त्यांना हा दिलासा मिळणार आहे.
महत्त्वपूर्ण निर्णय होता. पीएमपीएलचे जे कर्मचारी आहेत तर त्यांना दिवाळीपूर्वी उचल देण्याचा एक ठराव होता, ते 21 कोटी रुपयाचे ठरावाला आम्ही मान्यता देण्यात आलेली आहे. पीएमपी व्यवस्थापक आणि नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच 155 कर्मचाऱ्यांना पालिकेत वर्ग करण्याची मागणी करून पीएमपी प्रशासनाला 3 दिवसाची डेडलाईन देण्यात आली होती. त्यानंतर पीएमपी प्रशासनानं नमतं घेत पिंपरी चिंचवडमधील 155 पीएमपी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या अटी वगळून महापालिकेत वर्ग करण्याचा आदेश दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही प्रयत्न केले. पिंपरी चिंचवड महापालिकेत पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सुमारे 235 कर्मचारी 2001 पासून कामकाज करीत होते. त्यातील 80 कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून 155 कर्मचारी अद्यापही सेवेत कार्यरत आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते आणि अन्य सोयी सुविधा पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ते घेत होते. त्यांच्या हजेरीची प्रतिपूर्ती दर महिन्याला महापालिका पीएमपीएलकडे पाठवून देत होती. याबाबत तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी देखील आदेश काढून महापालिकेतील कर्मचारी पीएमपीएलकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते, परंतु कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे त्यांच्या या आदेशास स्थगिती द्यावी लागली होती. खरं तर जे पीएमपीएलचे कर्मचारी गेले अनेक दिवसापासून पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काम करत होते आणि मला असं वाटतं की ते त्यांच्या कामामध्ये परफेक्ट होते, त्यामुळं मागच्या पीएमपीएलच्या एमडींनी त्यांना लगेचच तिकडे पाठवण्यासाठी सांगितलं गेलं आणि मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्याचा दिवसापासून पाठपुरावा करत होतो आणि परवाच त्यांनी पीएमपीएलच्या एमडींनी आम्हाला ते कर्मचारी पुन्हा पिंपरी चिंचवडच्या कामासाठी अवेलेबल करून दिले आहेत. निश्चितच त्यांच्या सेवेचा पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांसाठी निश्चित फायदा होईल. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. दिवाळी आधीच म्हणजे येत्या सोमवारपासूनच शहरात पाणी कपात होणार आहे. संपूर्ण शहराला सलग 5 तास मात्र एक वेळ पुरेशा दाबाने पाणी मिळेल असं वेळापत्रक तयार करण्यात आलंय. याचा सर्वाधिक मोठा फटका शहराच्या मध्यभागातील पैठण बसणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी या निर्णयाची आज माहिती दिली आहे. शहरात सध्या काही ठिकाणी 2 तास तर काही ठिकाणी 8 तास पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेच्या या निर्णयानंतर संपूर्ण शहराला 5 तास पाणी पुरवठा केला जाणार असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. ही पाणी कपात नाही तर उपलब्ध पाण्याचं सर्वांना समान वाटप व्हावे यासाठी नियोजन केलं असल्याचा दावा महापौरांनी केलाय. पाटबंधारे खात्याकडनं दररोज
1350 MLD पाणी उचललं जाणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. अडबंधारे खात्याकडनं आता आपल्याला आज मितीला 1350 MLD पाणी पुरवठा होतो. हा 1350 MLD पाणी पुरवठा पर्वती ते लष्कर या भागामध्ये हा ओपन कॅनॉलमधनं जातो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वॉटर लॉसेस होतात. पर्वती ते लष्कर पाणी पुरवठा केंद्रापर्यंतचे बंद जलवाहिन्यांचं काम 10 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर रोज 100 MLD पाणी वाचणार आहे. त्याशिवाय पाण्याची अन्य ठिकाणची गळतीही थांबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असं आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलंय. हेतू एकच आहे की जेवढे कालावधीसाठी आपण कमिटमेंट देत आहोत त्या कालावधी पुरता त्या झोन मध्ये सफिशियंट आणि फोर्स मध्ये पाणी मिळायला पाहिजे. चावीवाल्यांची बंदोबस्ती करणार गरज पडली तर चावीवाले पासून पंपिंग सगळ्यांची बदली करू आपण. प्रत्येक प्रकारचे करेक्टिव्ह स्टेप घेण्यासाठी आम्ही काही रिजिड भूमिका घेत नाही. ही व्यवस्था सकारात्मक करण्यासाठी आणि जन उपयोगी करण्यासाठी जे काही पाऊल उचलायचं आहे सगळे आम्ही उचलतो. वॉशिंग सेंटर आणि बांधकाम स्विमिंग पूल याच्यावर म्हणजे अजून आपण तसा काही आदेश दिलेला नाही आहे. युजली आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचा गंभीर संकट आपल्याकडे येतो तेव्हा आपण जरूर हा निर्बंध आणतो. मात्र एवढा नक्की आहे की पोर्टेबल वॉटर बांधकामासाठी किंवा वॉशिंग सेंटरसाठी स्विमिंग पूलसाठी जे पेयजल आहे स्वच्छ किंवा ट्रीटेड वॉटर आहे तो वापरणे योग्य नाही आहे. तेवढाच नव्हे तर आमचे जे 200 गार्डन्स आहेत तिथे सुद्धा आमचा प्रयत्न असा आहे की आमच्या ट्रीटमेंट प्लांटतून जे आपण पाणी ट्रीट करत आहोत बोरचं पाणी ते उचललंच आहेत परंतु शक्य असेल तर आपण हा जे नॉन पोर्टेबल पर्पज साठी ट्रीटेड वॉटर जे आपले STP तून मिळतो त्याच्यासाठी एक नेटवर्क तयार करणे आणि नॉन पोर्टेबल वॉटर वर जे अवलंबून आहे त्याला इथे डायव्हर्ट करणे. पुढील वर्षी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पुण्यात अशाच पद्धतीने पाणी पुरवठा होणार असल्याने पुणेकरांना आता पाणी काटकसरीने वापरावं लागणार आहे. कॅमेरामन रोहित वनकडेचा अभिजित सत्यगिरी दिनमान न्यूज पुणे. फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णतः बंदी लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार देतानाच फटाक्यांची ऑनलाईन विक्री केली जाऊ शकत नाही असंही स्पष्ट केलंय. फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 ही वेळ न्यायालयाने ठरवून दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं काही पुणेकरांनी स्वागत केले तर काहींना हा निर्णय मान्य नाही. पण एकूणच काय तर या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुणेकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. पाहूयात पुणेकर काय म्हणतायत. काय आहे कोर्टाचा आदेश ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दिवाळी आणि अन्य लग्न समारंभात रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके वाजवता येतील. नाताळ आणि नववर्ष स्वागतानिमित्त फटाके वाजवण्याची वेळ रात्री 11:45 ते 12:30 अशी असेल. आवाज धूर कचरा कमी होईल असं हरित फटाकेच फक्त वाजवता येतील. हरित फटाक्यांचे हे बंधन उत्पादन साठवणूक वाहतूक विक्री आणि प्रत्यक्ष वापराला लागू असेल. फटाक्यांमध्ये बेरियम क्षार लिथियम आर्सेनिक अँटीमनेसिस वापरण्यास बंदी आहे. फटाके आधी तयार केले असले तर त्यांच्या विक्रीस सुद्धा बंदी घालण्यात आली आहे न्यायालयाकडनं. न्यायालयाने दिलेल्या या आदेशाबाबत पुणेकरांचं नक्की काय मत आहे जाणून घेऊयात. फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय की फटाके 8 ते 10 या वेळेतच वाजवले पाहिजेत. त्यासाठी अशी एक नियमावली तयार करण्यात आलेली आहे आणि त्यात ही हरित फटाके वाजवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र या दिवाळीत पुणेकर फटाके वाजवणार का हे आज आपण पुणेकरांकडनं जाणून घेणार आहोत की नक्की त्यांचं काय मत आहे. काका तुम्ही काय सांगाल. आत्ता दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे फटाके वाजवण्याबाबत. आता कसं न्यायालयाने हे केलेलं आहे की 8 ते 10 वाजेपर्यंतच फक्त फटाकडे वाजवायचं आहे. पण कसं होतं लहान पोरं हट्टी असतात ते कसं ऐकत नाही. त्यांना कसं वर्षात एकदाच फटाकडे वाजवायचे असतात त्यामुळे त्यांना जास्त वेळ द्यावा असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं एक पुणेकर म्हणून की फटाके वाजवण्यावर जी बंदी घातलेली आहे वाजवा तुम्ही फटाके पण 8 ते 10 या वेळेतच वाजवले पाहिजेत आणि त्यात सुद्धा कमी प्रदूषण करणारे फटाके वाजवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. पण हा निर्णय वर्षभर लागू राहिला पाहिजे फक्त दिवाळीपुरता नको आपल्याला. हा निर्णय जो आहे तो वर्षभर आणि आता असाच चालू राहणार. 31 डिसेंबरला आता 12 वाजताच फटाके वाजवणार ना. पण तो आपल्या दिवाळीतच का असतात. दिवाळीत मुहूर्त लक्ष्मीपूजनचे मुहूर्त रात्रीचे असतात. रात्रीच फटाके वाजवणार ना. मग हिंदूंच्या सणांच्या वेळेलाच तुम्ही असं का करताय. आणि आता घरात लहान मुलं असतातच आणि ते फटाके वाजवण्याचा हट्ट करतील तर तुम्ही अशा वेळेस आता त्यांना काय सांगाल किंवा कसं उत्तर द्याल. आपला सण फटाके वाजवलेच पाहिजेत पण टायमाचा मर्यादा पण चांगली आहे पण ती वर्षभर फक्त पाळली गेली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की हे जे फटाके वाजवण्यावर जी सर्वोच्च न्यायालयाने जो हा निर्णय घेतलाय काय वाटतं. निर्णय जो घेतलाय तो सर्वांना लागू व्हायला पाहिजे. म्हणजे फक्त एक हिंदूंच्या सणावर काहीतरी आलं मग प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणावर तुम्ही निर्बंध टाकतात
म्हणजे जसं गणपती आले स्पीकर नाही वाजवायचे, अख्ख्या जगात स्पीकर वाजले जातात. दिवाळी आली की फटाकडे, अख्खं जग जेव्हा ख्रिसमसला नवीन वर्षाचे फटाकडे वाजवतो त्यावेळी पोल्युशन वगैरे दिसत नाही. ठीक आहे, होतं पोल्युशन, मग त्याला तुम्ही मर्यादा डायरेक्ट एकदम सरसकट बंदी नाही, त्याला काही कमी आवाजाच्या फटाके किंवा ज्याने धूर कमी होतो अशा फटाक्याला तुम्ही परमिशन दिली पाहिजे. पण फटाके वाजवल्यामुळं ध्वनी प्रदूषण असेल किंवा हवेचं प्रदूषण असेल याला सुद्धा आळा बसतो, फटाके वाजवल्यामुळं प्रदूषण वाढतं. साजरे कसे करायचे? दिवाळी सण म्हणजे आनंदाचा दिव्याचा सण आहे, आपण आनंद व्यक्त करतो. आनंद मग काय टाळ्या वाजवायच्या किंवा काय फक्त स्पीकरवर बंदी घातली, मग त्याला आनंद व्यक्त करता आपण पूजा करतो, तर मग फटाकडे वाजवणारच थोडेफार. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय घेतलाय तर हा निर्णय तुम्हाला मान्य नाही? मान्य असं नाही, त्याला मर्यादा असले पाहिजे काहीतरी. म्हणजे मर्यादेसाठी सर्वोच्च न्यायालयाने वेळ राखून दिलेली आहे 8 आणि 10 वाजेपर्यंत. त्यामध्ये असं कसं टायमिंग मध्ये थोडी फटाकडे वाजू शकतात. आता वाढदिवस साजरे होतात, 12-1-1 वाजेपर्यंत फटाकडे मोठ्या आवाजाचे वाजतात, तर त्याला काय तुम्ही कारवाई करणार का? जे फटाके वाजवणार आहे त्याचा तुम्हाला विरोधच आहे? हो, विरोध आहे. म्हणजे तुम्ही सणासुदीच्या वेळी फटाकडे वाजवतात योग्य आहे, तुम्ही अन्य वेळी वाढदिवस काय फटाकडे वाजवायचा हे असतो का? रात्री 12 वाजता लोक झोपलेले असतात, एका दुसरा जण फटाकडे वाजवत असतो त्यावेळी, त्याला निर्बंध यायला पाहिजे. पण जेव्हा सणसूद असतात, गणपती असतात, नवरात्र असतं, त्यावेळी फटाके वाजतात, त्यावेळी त्यांना सूट दिली पाहिजे. या दिवाळीला तुम्ही फटाके वाजवणार का? हो, वाजवणार ना. आणि न्यायालयाने राखून दिलेला जो टायमिंग आहे त्याच वेळेस वाजवणार का? ज्यावेळी पूजा होती त्या वेळेतच वाजवणार फटाके. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार तुम्ही हे करणार नाही? आमची पूजा 8 वाजता होते, 8 वाजता फटाके वाजवणार. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की फटाके लोकांनी फोडायलाच नाही पाहिजे, त्यामुळे जो होतं प्रदर्शन होतं तो थांबल, सगळे निरोगी राहतील आणि सगळ्यांची हेच चांगली राहील. तर माझं असं मत आहे की कोणीच फटाके नाही फोडायला पाहिजे. ठीक आहे, दिवाळीपुरते फोडले तर ठीक आहे, पण वाढदिवस इतर कुठला प्रोग्राम असेल त्याच्यात तर अजिबात यांना फटाके नाही फोडायला पाहिजे. म्हणजे न्यायालयाचा हा निर्णय आहे तो तुम्हाला मान्य आहे? मान्य, एकदम योग्य निर्णय आहे आणि तो सगळ्यांनी पालन करायला पाहिजे त्याचं. बरं, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ज्याचा 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 प्रश्न आहे काय करायचं काय नाही, आता काय 8 ते 10 टायमिंग दिला न्यायालयाने तो त्यांचा प्रश्न आहे. पण जन्माल्या ज्या वेळेला बाळ येतं त्यावेळेला काय टायमिंग बघून येत नाही, ते त्याच्या हिशोबाने येत असतं. तसं मग फटाक्याचं तुम्ही कुणा बंधन टाकू शकत नाही ना. आत्तापर्यंत एवढे सण आलेले आहेत, गणपती असो किंवा अजून कुठले सण असो, हे आत्तापर्यंत चालत त्यावर त्याच्या आधी कारण तुम्ही ठरवलं, हे आत्ताच का ठरवलं? कारण तुम्ही आता वेगवेगळं तुमचं नियोजन ठरवणार, कुठले जे तुमच्या मनात येईल तसं तुम्ही वागणार, किंवा एखादं वेगळं सरकार बदललं की न्यायालय पण लगेच त्यांचा विषय बदलतात, असं का? तुम्हाला असं म्हणायचं की सरकार बदलल्यामुळे निर्णय बदलतो? निर्णय बदल साहजिकच आहे, प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम येतो. सरकार बदललं की निर्णय लगेच बदललेच, हे सरकार आलं की निर्णय बदलले तो म्हणजे वकील सरकारचं आहे का न्यायालयाचं आहे जज, हा मोठा प्रश्न आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे सरकारसाठी सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असं म्हणायचं? हो, तर सरकारच्या दबावाखालीच निर्णय घेतले जातात. बरं, या दिवाळी तुम्ही फटाके वाजवणार? नाही, मी फटाके वाजवतच नाही. मेन म्हणजे मला फटाके आवडतच नाही. पण घरात तुमचे छोटे छोटे मुलं असतील, भावंड असतील, ते मुलं वाजवतात ना, त्यात काही विषयच नाही. त्यांचं ते शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाने काय करायचं हा त्याचा याचा प्रश्न आहे. आता सगळेच काय एखाद्या जण समजा रिक्षा ड्रायव्हर आहे, सगळेच जण रिक्षा चालवत नाही, एखादा बिल्डर असतो, कोण मासे विकतं, कोण किराणा माला चालवतो, जो त्याचा त्याचा प्रश्न आहे की आपण काय करायचं. प्रत्येकजण किराणा माला दुकान टाकत नाही किंवा प्रत्येकजण भाजी विकत नाही, प्रत्येकजण रिक्षा चालवत नाही, जो जो तो आपल्या आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे तो आपलं करत असतो. एकूणच काय की आता आपण पुणेकरांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत, या पुणेकरांच्या प्रतिक्रिया या संमिश्र आहेत. प्रदूषण फटाक्यांमुळं होतं, मात्र फटाके आम्ही वाजवणारच अशी काही भूमिका घेणारे सुद्धा पुणेकर आहेत, आणि काही पुणेकर फटाके वाजवण्यावर सुद्धा फटाके वाजवण्याला विरोध करतात. कॅमेरामन रोहित वनखटेसह मी शनाया दिनमानूस पुणे. ज्यासोबत देशभरातील मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे कवी लेखक पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आशय फिल्म क्लब, पु ल प्रेमी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून रसिकांनी पु लंना दाद दिली आहे. त्यांच्या अनेक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. अशा लेखकाचं काम हे साहित्य चित्रपट क्षेत्रात मैलाचा दगड ठरले आहे. येत्या 8 नोव्हेंबरला त्यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात होतीये. त्याच दिवशी भांडारकर रोडवरील माधव मालती या त्यांच्या राहत्या घरी विविध क्षेत्रातील लेखक, कवी, दिग्दर्शक अशा गुणीजनांचा मेळा भरणार आहे.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुलंची जन्मशताब्दी हा आमच्या मते जगातल्या मराठी प्रेमींचा एक आनंद सोहळा आहे. खरं तर दिवाळी सुरू होती आहे आणि 8 नोव्हेंबर दिवाळीतच येणं हा एक दुग्धशर्करा योग आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि सर्व पुलप्रेमी एका पुलोत्सवाच्या व्यासपीठावर येऊन 8 नोव्हेंबरपासून ग्लोबल पुलोत्सवाची सुरुवात पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात करतायत. शेवटी बालगंधर्व रंगमंदिर आणि पुलं एक वेगळं नातं होतं आणि यानिमित्ताने पुलं कुटुंबीय आणि आशय सांस्कृतिकनी पुलोत्सव 15 वर्षापूर्वी सुरू केला. आता हा पुलिक दिमागदार व्हावा, अधिक समर्पक व्हावा या दृष्टीने सर्व संस्था एकत्र येऊन प्रयत्न करतायत. तर पुढील कार्यक्रम पुलंच्या संकल्पनेतनं साकारलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गोपाळगड हा अभेद्य तरी दुर्लक्षित गड व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या किनारी अंजनवेलचा किल्ला गोपाळगड बांधण्यात आला. पण या गडाची मालकी ही खाजगी व्यक्तीकडे असल्याने यावरून मालक शिवप्रेमी यांच्यात गडाच्या सद्यस्थितीवरून वाद सुरू आहेत. राज्य सरकारने हा किल्ला खाजगी व्यक्तींकडून परत घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बरी रे अखंड भक्ती धावून येई मगती शक्ती जिचा बरी रे अखंड भक्ती उघडून दिव्यत्वाचे दार आई भवानी घे अवतार हात पसरतो आई भवानी बळ द्यावे अपरंपार शिव बालढ तू प्राणपणाने हाती देते तलवार ती दुमदुमणारा एक हुंकार ती वज्राची रे लख किनार ती चैतन्याचा साक्षात्कार. प्राचीन काळी वाशिष्ठी नदीतून दाभोळ बंदर पासून चिपळूण पर्यंत व्यापारी गलबतांची ये जा चालत असे. यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांनी 1660 आदिलशहाकडनं हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर गोपाळगड असं त्याचं नामकरण करण्यात आलं. छत्रपतींच्या कालखंडात हा किल्ला जलवाहतुकीचं महत्त्वाचं केंद्र होतं. किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजही मजबूत अवस्थेत उभे आहेत. तटबंदीवरून आजूबाजूच्या समुद्राचे विहंगम दृश्य दिसतं. गोपाळगड 1960 शासनानं युनुस मन्यार यांना अवघ्या 300 रुपयात विकला. त्यावेळेला हा ओसाड होता, याला आधी कोण घेत नव्हतं. मग आमच्या वडिलांनी एक मनात ठरवलं की मारूया एक डेअरिंग आणि त्या डेअरिंगच्या जोरावर ती घेतली जमीन. त्याच्यानंतर काही वर्ष ती पडिकच होती. काही वर्षांनी त्यांच्या लक्षात आलं की आमच्या शेजारी कलमांची बाग होते, यांच्या पण मनात आलं आपण पण लावूया. त्या हेतूने हिच्यात 1960 कलमांची लागवड झाली आणि त्यावेळेपासून ती आमच्या ताब्यात. त्यावेळेपासून नाही, 1960 ते आमच्या ताब्यातच आहे. या गडासाठी स्थानिक तरुण 8 वर्ष लढत आहेत. गडाची मालकी खाजगी असली तरी तिथे सर्वांना प्रवेश खुला असावा असा फलक असून सुद्धा दाराला कुलूप लावून ठेवण्यात येतं. गडाची मालकी मिळाल्यावर तिथं आंब्याची बाग लावण्यात आली आहे. त्यासाठी एका ठिकाणी मोडकळीस आलेल्या तटबंदीला लागून असलेल्या सुमारे 20 फुटी खंदक तटबंदींचं सामान वापरून बुजवण्यात आलंय. आतमध्ये ट्रक नेण्यासाठी ही तटबंदी अजून तोडून रस्ता समतोल करून बांधण्यात आली आहे. त्यामुळे मन्यार यांनी बुरुजाचं नुकसान तर केलं, जो गडाचा मुख्य दरवाजा आहे तो पूर्णतः मोडकळीस आल्याने पुरातत्व खात्याने त्यांची डागडुजी करून तेथील पायवाट खुली करावी अशी मागणी स्थानिक शिवप्रेमींनी केली आहे. कॉलेजला वगैरे असताना आम्हाला या किल्ल्याबद्दल माहिती पडलं. 2009 बरीच या संदर्भात आंदोलनं चालली होती. त्यावेळी आम्ही कॉलेज विद्यार्थी दशेत होतो. त्यावेळी या किल्ल्याची अशी पुसटची साधारण माहिती आम्हाला भेटली होती. त्यावेळी काही खेडमधले वैभव खेडेकर आणि गिरीप्रेमी ही पुण्यातली संस्था या किल्ल्यासंदर्भात काम करत होती. किल्ल्यामध्ये किल्ला त्यावेळी खाजगी मालमत्तेत गेला या संदर्भात वगैरे. नंतर मग त्यांनी या गोष्टीचा भरपूर वेळ पाठपुरावा केला आणि 2012 आम्ही हे काम सुरू केलं. आम्ही वैयक्तिक, मी माझा मित्र अक्षय पवार, तो पवार साखरीमधलाच आहे. बऱ्याचदा आम्ही किल्ल्यामध्ये येतो. किल्ल्यात असा प्रवेश बंदी आहे किंवा हा प्रकार नाही आहे, प्रवेश दिला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त इथल्या खाजगी मालमत्तेत असताना मालकांचं म्हणणं एकच आहे की माझी बाग आहे, त्या बागेचं नुकसान होतं अनेकदा, त्यामुळे मी गेट बंद ठेवलेलं आहे. आत्ता सध्या मागणी एकच आहे आमची इथून पुढे की जी
जी तटबंदी तुटली आहे, जिथे गेट आहे ती किल्ल्याचा प्रवेशद्वारच नाही आहे, त्यामुळे अनेक संस्थांकडनं स्थानिक संस्थांकडनं असं मत व्यक्त केलं जातं की किल्ल्याला लॉक आहे, की त्या किल्ल्यात प्रवेश नाही आहे. पण ते प्रवेशद्वारच नाही आहे, प्रवेश हा आपण जे बसलो आहे तो प्रवेशद्वार आहे. आणि यापुढे इथून फक्त पायवाट ही असणार आहे की जी किल्ल्यात तुम्हाला प्रवेश करता येईल. जो मेन गेट आहे तिथे तुटलेली तटबंदी होती, त्यानंतर ते खंदक बुजवण्यात आलं होतं आणि रस्ता केला होता किंवा पण ते आत्ता यापुढे तो गेट बंदच राहणार आहे. तर आमचा आम्ही सुवर्णमध्ये हाच काढलेला आहे की किल्ल्यातला प्रवेश हा पूर्वाभिमुख जो गेट आहे त्या किल्ल्यातून त्या दरवाजातूनच व्हावा. पूर्वी केंद्र सरकारकडे राज्यातील महत्त्वाचे गड किल्ले आहेत, त्यांच्या परवानगीशिवाय इथे कोणतीही विकास कामं डागडुजी करता येत नाही. आता राज्यातील काही गड हे राज्य सरकारकडे हस्तांतर केल्याने या किल्ल्यांना आता ऊर्जितावस्था प्राप्त होईल असा विश्वास दुर्ग संवर्धनाचे प्रमुख संतोष हासुरकर यांनी व्यक्त केला आहे. गोपाळगडाच्या आतल्या भागामध्ये जे आत्ता माझे सहकारी इथे तुम्हाला सांगत होते मणियार यांचे आंब्याची बाग आहे आणि त्यांचा त्याच्यावर ताबाही आहे. परंतु आता राज्य सरकारने एक चांगलं पाऊल जे उचललं आहे की वेगवेगळ्या गटामध्ये गडकिल्ल्यांची यादी आहे, काही वनविभागाकडे आहेत, काही ग्रामपंचायतीकडे आहेत, काही मालकी आहेत, काही स्टेटकडे आहेत, काही ESIकडे आहेत, सेंट्रलकडे आहेत. तर याच यादीमध्ये त्यांनी काही किल्ले राज्य सरकारकडे घेण्याचं त्यांनी जो प्रस्ताव हे पुढे केला आणि त्या प्रस्ताव मान्यही झाला, म्हणजे हे किल्ले आता काही दिवसामध्ये पूर्णत्वास होतील की ते राज्य सरकारच्या हातात राहतील आणि त्याच्यावर त्यांचं लक्ष राहील आणि या गडाची डागडुजी असेल, काही बांधकाम असेल ते करू शकतात. गोपाळगडाची मालकी ही खासगी असली तरी या किल्ल्याची जी सध्या अवस्था झाली आहे यासाठी जिल्हाधिकारी, स्थानिक नागरिक, शिवप्रेमी, राज्य सरकार यांनी एकत्र येऊन संवादातून हा किल्ला राज्य सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा, तरच या किल्ल्याचं उरलेलं वैभव टिकून राहणार आहे. सामान्यतः भारतीय जातीचा कुत्रा हा प्राणी आपल्याला कुठेही पाहायला मिळतो, मात्र कुत्र्यांमध्येही आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक विदेशी जाती आहेत आणि अशीच दुर्मिळ जातीची अनेक कुत्रे पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केल्या गेलेल्या डॉग शोमध्ये पाहायला मिळाली आहेत. जगातील सगळ्यात कमी उंचीचा हा चिवावा, तर जगातील सर्वात जास्त उंची आपल्या आवाढव्य आकारमानासाठी ओळखला जाणारा हा इंग्लिश मास्टिक, तर वाघासारख्या जंगली प्राण्यासोबत भिन्नारा हा केन कार्सो. कुत्र्यांच्या या जाती बघून तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही, मात्र अशा दुर्मिळ प्रजातीचं श्वान पालन करणं तेवढं सोपं नसतं. ही वर्ल्ड लार्जेस्ट ब्रीड आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा या ब्रीडचा उल्लेख आहे की इंग्लिश मास्टिक इज द लार्जेस्ट ब्रीड इन द वर्ल्ड. म्हणजे हे जेवढे वेट करतात, त्यांचं जे वजन आहे हे लार्जेस्ट काहीतरी 300 पाऊंड आहे, जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड झालं आहे. माझासुद्धा पपी आता 18 महिन्यांचा आहे आणि त्याचं वेट आता 85 kg आहे आणि अजून तशी वाढ 6 महिने आहे आणि मला असं वाटतं की तो 100-125 दरम्यान तोही ग्रो होणार आहे. तर असा हा काहीसा निराळा मात्र श्वानाबाबतीत उत्सुकता वाढवणारा डॉग शो बघून तुम्हालाही आपल्या घरच्या पाळीव प्राण्याबद्दलची आपुलकी अधिक वाढली असणार यात मात्र शंका नाही. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. मेम्स ऑफ महात्मा या फेसबुक पेजवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबतीत अपशब्दात काही मजकूर पोस्ट केला गेला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत अशा मजकुरावरून जी बदनामी केली जाते त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा यासाठी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलं आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात चुकीचे संदेश दिले जात आहेत. देशातील अनेक महापुरुषांचे विचित्र छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जात आहेत. अशाच एका मेम्स ऑफ महात्मा या फेसबुक पेजवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्याबाबत अपशब्दात काही मजकूर पोस्ट केला गेला आहे. ज्या फेसबुक पेजवर हा मजकूर पोस्ट झाला आहे त्या फेसबुक पेजवर बंदी घालावी, तसेच जो कोणी हा मजकूर पोस्ट केला असेल त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी माजी आमदार मोहन जोशी यांनी खडक पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन दिले आहे. मेम्स ऑफ मेमरी या फेसबुक पेजच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि बा कस्तुरबा गांधी यांच्याबद्दल अतिशय अश्लील भाषेमध्ये विकृत स्वरूपाचं गलिच्छ आणि एखाद्या सर्वसामान्य लोकांना चीड आणणारा अशा पद्धतीचा मजकूर हा या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून गेले अनेक दिवस चाललेला आहे आणि या संदर्भामध्ये आज या ठिकाणी खडक पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार दाखल केलेली आहे आणि याच्यावर ताबडतोब गुन्हा नोंदवा आणि ज्या या प्रवृत्ती आहेत त्यांना शोधा आणि या फेसबुक पेजवर बंदी घालण्याबरोबर अशा पद्धतीने अनेक फेसबुकवर पेजेस आहेत
की जे या माध्यमातनं असे थोर पुरुषांचं अवमान करण्याचं हे विकृतीचं एक मोठं काम या देशामध्ये ज्या शक्ती करीत आहेत त्या शक्तीला शोधून त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा, अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. दिवाळीसाठी बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. दिवाळी सणासाठी लक्ष्मी म्हणून पूजन करणारी केरसुणी देखील बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाली आहे. यंदाच्या वर्षी आंध्र आणि कर्नाटक अशा परराज्यातनं लक्ष्मी पुण्याच्या बाजारपेठांमध्ये दाखल झाली आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार आता बाजारपेठांमध्ये 6-8-10 इंच, 1-1.5 फूट, 2-2.5 आणि 2-3 फुटांच्या केरसुण्या अर्थात लक्ष्मी बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या आहेत. घुंगरे, 5 फण्यांच्या फडा, बांगडीच्या आकारातील विण असो की लाकडी दांड्याची केरसुणी असो, ग्राहकांच्या पसंतीनुसार लक्ष्मीला सजवण्यात येत आहे. केरसुणीबरोबरच बास्केट, लाकडी आकाशकंदील, आकर्षक टोकरी देखील विक्रेत्यांकडून तयार करण्यात आलेली आहे. अशा दिवाळीसाठी पूजन करण्यात येणाऱ्या लक्ष्मी बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या आहेत. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि आज आपण बाजारपेठांमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये देखील दिवाळीच्या साहित्यांची लगबग सुरू आहे. दिवाळीसाठी प्रामुख्याने जे लक्ष्मीपूजन असतं आणि त्या पूजनामध्ये जी लक्ष्मी पूजली जाते त्या लक्ष्मी म्हणजेच अर्थात केरसुणी देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या आहेत आणि या केरसुण्या परराज्यातून देखील आलेल्या आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक यावर्षी या केरसुण्या बाजारपेठेत दाखल झालेल्या आहेत. आपण जर मागे पाहिलं तर आज आपण मंडईच्या बुरुडाळी येथे आहोत आणि मागे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात केरसुण्या दिसत आहेत आणि पिढ्यानपिढ्या या केरसुणीचा व्यवसाय करणारे काही विक्रेते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. साधारणतः यावर्षी पुण्यामध्ये कुठून केरसुण्या आलेल्या आहेत? आंध्र प्रदेश, कर्नाटक, परदेशातून, म्हणजे बाहेर गावावरून आलेल्या आहेत त्या. साधारणतः किती दिवसांपासून आपण हा व्यवसाय करताय? म्हणजे आता 120-10 वर्ष झाले, पिढ्याने पिढ्या चालवले. पिढ्यानपिढ्या तुम्ही हा व्यवसाय करत होते ते. साधारणतः आता दिवाळी काही 2 आठवड्यांवर येऊन ठेपलेली आहे तर कसं आहे ग्राहकांचा प्रतिसाद? नाही आहे, लक्ष्मी पूजनला लक्ष्मी ही लागतेच. म्हणजे जर मोठी यूज करत नसतील तर छोट्या एवढ्या एवढ्या चालतातच, पण घेऊन जातातच. तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या लक्ष्मी आहेत? मोठी आहे, छोटी आहे, छोटी एवढी आहे, म्हणजे 4-5 प्रकार आहेत लक्ष्मीचे. लक्ष्मी व्यतिरिक्त काही हे साहित्य बघतो आम्ही, बास्केट्स वगैरे, त्याबद्दल काय सांग? वर्ण हे ते येतात, हे दिवाळीला भरपूर डिमांड असते त्याची. कंपनीवाले येते असतात ना, ते 100-200 पीस घेऊन जातात. हे म्हणजे गिफ्ट वगैरे रॅप करण्यासाठी, जे त्यांच्याकडे जे ग्राहक असतात त्यांना मग ते गिफ्ट रॅप करून देतात, त्याच्यामुळे ह्याची मागणी भरपूर असते. म्हणून आम्ही हा माल भरून ठेवतो आता दिवाळीला. आकाशकंदील आहेत, आम्ही स्वतः हाताने बनवलेले आहेत, ते कापड लावून येते आकाशकंदील, छोटे आकाश सांगाडे, पारंपरिक आकाश कंदील हेही जातात. लहान मुलांना शिकवण्यासाठी येथे खास घेऊन जातात. एकंदरीतच केरसुण्या, त्यानंतर दिवाळीसाठी जे गिफ्ट दिले जातात त्यासाठी बनवण्यात येणाऱ्या बास्केट असू देत, नंतर पारंपरिक रीतीने तयार करण्यात आलेले आकाशकंदील, असे वेगवेगळे प्रकारचे हे जे विक्रेते आहेत ते स्वतः तयार करून विकतात ते. आणि दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना विक्रेत्यांची देखील मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये तयारी सुरू झालेली आहे. कॅमेरामन भारत प्रधानसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे. सिमेंटच्या जंगलात वन्यजीवांचे अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. भक्ष्याच्या शोधात बाहेर निघालेल्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतोय. पुणे मुंबई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झालाय. पुणे मुंबई जुन्या महामार्ग कामशेतच्या आहिरवडे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका सांबरचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर वन्य प्राण्यांचा अपघाती मृत्यू होण्याची मावळातील ही पहिली वेळ नसून यापूर्वीही अनेकदा पाण्याच्या शोधात पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुगती मार्गावर बिबट्या, तरस, भेकर आणि आज सांबर यांसारखे वन्य प्राणी अपघातात ठार झाले आहेत. निसर्गातील जंगलतोड आणि वाढतच चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे चारा पाण्याच्या शोधात वन्य प्राणी भटकत महामार्गावर येतात आणि सैरभैर धावण्याच्या नादात अपघातात होऊन मृत्यू पावतात. रस्ते विकास महामंडळ आणि IRB ने महामार्ग लगत संरक्षण जाळे व अन्य कुठलेही उपाययोजना केल्या नसल्यामुळे प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. हा पूर्णवाडीचा नर सांबर रस्ते ओलांडताना मृत्युमुखी पडला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यामुळे. याला कारण आपले जे रस्ते विकास महामंडळ किंवा IRB हे ज्या संस्था आहेत त्यांनी वन्य प्राण्यांच्या अधिकार क्षेत्रात जे जमीन अधिग्रहण केलं आणि विकास केला याच्यामध्ये विकास करताना पूर्णपणे वन्य प्राण्यांना दुर्लक्ष केलं. यांच्यासाठी संरक्षक जाळ्या बसवल्या नाहीत किंवा यांच्यासाठी महामार्ग ओलांडण्याचे जे क्रॉसिंग टनेल्स असतात हे रेकमेंडेड असताना पण यांनी केलेले नाहीत, पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मंत्री स्मृती इराणींच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध.
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा शिक्षिकेने केली विद्यार्थ्याला मारहाण, विद्यार्थी गंभीर जखमी. पीएमपीएल कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सानुग्रह अनुदान देण्याचा स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय. आणि पिंपरी चिंचवडमधील 155 पीएमपी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या अटी वगळून महापालिकेत वर्ग करण्याचा आदेश. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.